शहर में मेडिकल कॉलेज का मामला दिनों दिन गर्माता जा रहा है। राज्य सरकार का ध्यान इस मांग की ओर आकर्षित हो, इसलिए शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समिति द्वारा लॉन्ग मार्च, धरना जैसे अनेक आंदोलन किए जा रहे हैं। आज इसी मांग के लिए सामाजिक कार्यकर्ता श्याम इडपवार ने सुबह 11:30 बजे लोटांगन आंदोलन की शुरुआत की। समाज सेवी श्याम इडपवार ने शहर में प्रस्तावित सरकारी मेडिकल कॉलेज की स्थापना के लिए 16 मई को लोटांगन आंदोलन का आह्वान किया था। कारंजा चौक से विधायक निवास स्थान तक लोटांगन किए जाने की बात कही थी, लेकिन पुलिस प्रशासन ने इस आंदोलन को संज्ञान में लेते हुए लोटांगन शुरू करते ही श्याम इडपवार को स्थानीय कारंजा चौराहे पर ही हिरासत में ले लिया। अब मेडिकल कॉलेज का मुद्दा दिन ब दिन गर्माते जा रहा है। हिंगनघाट विधानसभा क्षेत्र के ग्रामीण परिसर में भी यह आंदोलन अब जोर पकड़ते हुए दिखाई दे रहा है। एकूणच श्याम इडपवार जो है आंदोलनाच्या तयारीत आहे। अमर जवान ज्योति याला हार अर्पण करून याच्यानंतर श्याम इडपवार कुठली भूमिका घेते हेच आपण पाहणार आहोत। बघूया याच्यानंतर श्याम इडपवार आंदोलनाला सुरुवात करते किंवा प्रशासनाकडून काही कारवाई केल्या जाते हेच बघावं लागणार आहे। आता आंदोलनाच्या जवळपास भूमिकेत श्याम इडपवार दिसत आहे, पण प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाते किंवा प्रशासन कडून कुठल्या उपाययोजना आखल्या आहेत गेल्या आहेत हेच बघावं लागणार आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता लोकांची पण असंख्य अशी गर्दी या मेडिकल कॉलेजच्या पाठिंब्याकरिता दिसत आहे। असेच काही दृश्य हिंगणघाटाच्या कारंजा चौकात दिसत आहे। एकूणच मेडिकल कॉलेजचा मुद्दा हिंगणघाटामध्ये तापला आहे तेव्हा श्याम इडपवार यांनी लोटांगण आंदोलनाचा इशारा दिला होता। तेव्हा श्याम इडपवार आपल्या नियोजित स्थळी पोचलेला आहे। श्याम इडपवार कारंजा चौकीतून आमदार समीर कुणावार यांच्या निवासापर्यंत लोटांगण आंदोलन करणार आहे असे जाहीर केले होते। त्या श्याम इडपवार जो आहे कारंजा चौकात आपल्या सोबत आहेत। भैया बताइए आप आज जो आंदोलन करने वाले उसके बारे में बताइए। हमारी मांग जो है ये जग जाहिर हो चुकी है अभी, क्या जो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 14 महाविद्यालय जो है वो शासन ने मंजूर करने के बाद में एक शासकीय महाविद्यालय वर्धा जिले को मिला है सातवाड़ा गाँव में, लेकिन वहाँ दो एक शासकीय और एक प्राइवेट दो कॉलेज होते हुए भी तीसरा वैद्यकीय महाविद्यालय वहाँ नहीं जाना चाहिए और वो हिंगणघाट को मिलना चाहिए। इसी मांगने के लिए हम लोग आंदोलन कर रहे हैं। और अब मैं थोड़ी देर के अंदर में यहाँ पे भी लोटांगन इस गरम गरम ये तपती धूप में लोटांगन लेने वाला हूँ, जैसे मैंने बोला था वैसा मैं करने वाला हूँ। एकूण लोटांगन आंदोलनाचा म्हणजे एकूण निर्णय आपण घेतला आहे तो एक कशा प्रकारे राहील, कुठपर्यंत राहील? आता मी इथून सुरू करा, त्यानंतर आता काय होईल प्रशासन मला प्रशासनाने माननीय तहसीलदार साहेबांनी सन्माननीय SDM साहेबांनी सन्माननीय पोलीस अधिकारी साहेबांनी मला कोणी मला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून माझी सर्व प्रकारची जी परवानगी होती अधिकृत मागली ते सर्व रद्द केलेली आहे। त्यामुळे आता हे माझं हां एकूण प्रशासनाने मागण्या रद्द केल्या आहेत, तुम्ही आपण प्रशासनाचा सहयोग देणार किंवा आंदोलन करणार? मी आता आंदोलन करणार। एकूणच श्याम इडपवारकडून आपण जेव्हा या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया घेतली आहे प्रशासनाकडून या आंदोलनासाठी मनाई करण्यात आली आहे, तरी पण श्याम इडपवार जो आहे आपल्या आंदोलनावर ठाम आहे। लोटांगण आंदोलन कारंजा चौक ते आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानापर्यंत करणार अशी प्रतिक्रिया आंदोलनाच्या आधी श्याम इडपवार यांनी दिलेली आहे। ते लोटांगण आंदोलन जवळपास सुरू होण्याच्या मार्गावर आहे। श्याम इडपवार यांनी लोटांगण आंदोलन सुरू केलेलं आहे, तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकताय। तेव्हा प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून श्याम इडपवार यांना अटक करण्यात आला आहे। श्याम इडपवार यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। त्यानंतर श्याम इडपवारला विचारूया काय म्हणणं आहे। श्याम इडपवारला पोलीस प्रशासनाकडून या आंदोलनानिमित्त अटक करण्यात आली आहे। श्यामबाई आपका क्या कहना है? छोटा मेरा झोकोला है, अभी बात कुछ मेरा बाकी है। मैं इससे ज्यादा खतरनाक आंदोलन होगा इसके बाद में। मैं अभी साजन को सपोर्ट कर रहा हूँ लेकिन इसके बाद मेरा आंदोलन बहुत खतरनाक रहेगा सर, लेकिन मैं मर जाऊंगा लेकिन मेडिकल का मुद्दा नहीं छोड़ूंगा। जय हिंद जय विदर्भ। श्याम भाऊला आपण दृश्यांमध्ये पाहू शकता है पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे आंदोलनाच्या दरम्यान। कारंजा चौकात आंदोलन केलेलं होतं या ज्या ठिकाणी आहे श्याम इडपवारनी काही वेळापुरती पूर्वी आंदोलन केलं होतं आणि यावेळेस पोलिसांनी त्याला या स्थळाहून जे आहे डिटेन करण्यात आलं आहे। पोलीस प्रशासनाकडून ज्या उपाययोजना आखल्या गेल्या होत्या आंदोलनाच्या आधी तीच उपाययोजना पोलिसांनी आखली आहे। एकूणच श्याम इडपवारला या आंदोलनापासून रोखल्या गेलं आहे किंवा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनुरकर की रिपोर्ट।